भाजपचे माजी आमदार बाळ माने यांच्या घरी श्रींचं आगमन झालेलं आहे आणि या श्रींची प्राणप्रतिष्ठापना देखील झालेली पाहायला मिळते. आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी बाळ माने सर स्वतः आहेत. माने साहेब, सुबक अशी मूर्ती आहे, काय नेमकं गणरायाकडे मागणं मागितलं यावेळेला? नमस्कार. गणरायाचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मी TV9 माध्यमातून सगळ्या TV9 श्रोत्यांना किंवा गणेश भक्तांना मनपूर्वक या ठिकाणी गणपतीच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो. गणराय हे विघ्नहर्त्याचं प्रतीक आहे आणि त्यामुळे आम्ही असं म्हटलंय, गणरायाला प्रार्थना केली की रत्नागिरी विधानसभेमध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि एक समर्थ पर्याय कार्यकर्त्याच्या रूपानं माझ्यासारखा आला पाहिजे अशा प्रकारची आम्ही प्रार्थना केलेली आहे. आणि त्याचबरोबर मिऱ्या गावचं आमचं MIDC जाचक भूसंपादन आहे. रत्नागिरीचे अनेक प्रश्न प्रलंबित या ठिकाणी आहेत. आरोग्याचे प्रश्न आहेत, वाहतुकीचे प्रश्न आहेत, रस्त्यांचे प्रश्न आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी परिवर्तन व्हावं अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. आणि त्याचबरोबर लोकमान्य टिळकांची ही जन्मभूमी आहे आणि लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाचं सार्वजनिक उत्सवामध्ये रूपांतर केलं आणि अत्यंत भक्तिभावानं सगळे गणेश भक्त या ठिकाणी हा उत्सव साजरा करतात. आपण घटक पक्षामध्ये आहात, महायुतीमध्ये आहात, विद्यमान आमदार या ठिकाणी उदय सामंत आहेत, अशा परिस्थितीमध्ये आपण परिवर्तन म्हणताय, नेमकं काय सांगाल? राजकारणामध्ये परिवर्तन हे घडलं पाहिजे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि त्यामुळे 2019 सुद्धा भाजप आणि तत्कालीन शिवसेना युती होती. त्याच्यानंतर आजपर्यंत काय झालं आपण पाहिलंय. तेव्हा आम्ही स्वबळावरती लढलं पाहिजे आणि समर्थ पर्याय आम्हाला मिळाला पाहिजे अशा प्रकारे आम्ही प्रार्थना केलेली आहे. आजही अशी मागणी आहे की तुमची रत्नागिरी आणि गुहागर विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळावा. आमचं तर म्हणणं आहे की कोकणातल्या ज्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय खासदार नारायण राणेसाहेब निवडून आलेत आणि त्यामुळे या सर्व 6 विधानसभा भारतीय जनता पार्टीवर निवडाव्यात. त्याचबरोबर दापोली आणि गुहागर या सुद्धा विधानसभा मतदारसंघामध्ये कमल निशाणी भारतीय जनता पार्टीचा आमदार निवडून यावा ही आमची कार्यकर्त्यांची अपेक्षा इच्छा आहे आणि आम्ही तशी गणरायाच्या चरणी प्रार्थना केली. नक्कीच. हे होते आमदार, माजी आमदार बाळ माने सर. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.